राज्यात सगळीकडेच राजकीय वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच सांगूला म्हटलं की आजपर्यंत कायमच शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघातून एकाच पक्षातून गणपतराव देशमुख यांनी तब्बल 11 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. परंतु 2019 विधानसभा निवडणुकीत शेकापच्या बालेकिल्ल्याला आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत सुरुंग लावला होता. अल्पशा मतात सांगुल्यात शेकापचा पराभव झाला होता. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. 2019 शेकापचे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख शिक्षणासाठी बाहेर गेल्यामुळं तालुक्यात गणपताबांचे दुसरे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. शेकापचे कार्यकर्तेही आबासाहेब प्रति बाबासाहेब अशी सोशल मीडियावर मोठी चर्चा करत होते. परंतु या दोन चुलत बंधूंमध्ये सध्या नेतृत्ववाद असल्याचं दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हा नेतृत्ववाद कसा मिटणार याकडे लक्ष लागून राहिलंय. सध्या आमदार शहाजी पाटील यांनी निवडणुकीतून आपण माघार घेणार नसल्याचं सांगितलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनीही आता नाही तर कधीच नाही असं म्हणत ईश्वराची शपथ घेऊन या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं सांगितलंय. मागील निवडणुकीमध्ये पक्षभेद विसरून एकत्र निवडणूक लढवलेले आबा बापू या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माजी आमदार साळुंखे पाटील यांनी माघार घेतली नाही तर महायुतीच्या उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे. साळुंखे पाटील यांचे कार्यकर्तेही आता कोणत्याही स्थितीत दीपक आबांनी निवडणूक लढवावी असा आग्रह करत असल्याचं चित्र सध्या तरी आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साळुंखे पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर गाव भेटीचा तालुक्याचा दौरा केला. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीचे संकेत दिसत आहेत. सध्या सांगोल्यात महायुतीमधील शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील या दोघांनीही निवडणूक लढवणारच असं सांगितलंय. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागा शेकाप पक्षाला निश्चितपणे सोडली जाईल. परंतु शेकापमधील डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याबरोबरच गेल्यावेळी निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंकडे बंडखोरी होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांचं वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपण विधानसभेचे मैदान सोडणार नसल्याचं सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनीही शड्डू ठोकल्यानं महायुतीतील उमेदवारीचा पेच निर्माण झालाय. तर दुसरीकडे शेकापमध्ये दोन डॉक्टरांमधील नेतृत्ववाद अद्याप संपला नसल्याचं दिसून येत आहे.